अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यात आहे। आता माझ्या जिल्ह्यात मागच्या 10 महिन्यात 59 खून झाले, 75 जणांचा खुनाचा प्रयत्न झाला, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात असे प्रमाण आहे। त्यामुळे परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय काही चांगली परिस्थिती समाजात नाहीये। मागच्या वर्षात 2904 बलात्काराच्या घटना घडल्या। आता बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा चौथा नंबर आलाय, म्हणजे तो अजून यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही। त्यामुळे चौथ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोहोचवलं। खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, जळगावमधली घटना, 8 वर्षाच्या मुलीची निगृहणपणाने हत्या करण्यात आली। जुलै महिन्यात एरंडोल येथील वसतिगृहामध्ये 5 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले, याला कोण जबाबदार आहे? जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात, हा प्रश्न महत्वाचा आहे। बच्चू कडूंना अधिकार द्या, बघा सगळे जळगाव कसा स्वच्छ करून टाकतील। पण अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यात 3-3 मंत्री आहेत आणि अध्यक्ष महोदय तिन्ही मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत। या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे? मंत्रीपद मंत्री व्हायला काय अडचण नाही, कुणाची तक्रार नाही, पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी आपणा सर्वांना आणि अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती करेन।